विभागाची बैठक करीत तो आढावा थोड्या वेळाने होणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये पुरातत्व जी मंदिरं आहेत किंवा काही स्थळं आहेत किंवा या संदर्भामध्ये देखील चर्चा आणि त्या विकासाला सुद्धा कशी गती देता येईल याची देखील चर्चा काही थोड्या वेळामध्ये ती होणार आहे. त्यामुळे आता आपले काही प्रश्न असतील त्यासाठी मी पत्रकार परिषद खुले करतो. आपण आता विषय काढला की मुळात त्याला आपल्याकडे मंजुरी आणि हा 2004 पासून प्रलंबित प्रश्न नाही. आता या फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी शासनाचं जे धोरण आहे ते साधारणतः आणि नर्सिंग हे सगळं जे मनुष्यबळ यातून तयार होणार आहे ते साधारणतः सपोर्टिंग स्टाफ आपण असं म्हणूया की सपोर्टिंग मॅनपावर. आणि म्हणून आता कोरोनामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला आठवत असेल की सुरुवातीला काही ठिकाणी डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध होत नव्हते, नर्स उपलब्ध होत नव्हते आणि पॅरामेडिक्स. आणि म्हणून आपल्याला हे मनुष्यबळ तयार करण्याच्या ज्या काही शैक्षणिक व्यवस्था किंवा अभ्यासक्रम आहेत आता औरंगाबादमध्ये तर आम्ही त्याला मंजुरी देतच आहोत किंवा ते काम लवकरच सुरू होईल. त्या हाच धागा धरून इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील ही सगळी व्यवस्था इंटिग्रेटेड मेडिकल एज्युकेशन ही संकल्पना आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला राबवावी लागेल. जेणेकरून मगाशीच आमचे वैद्यकीय संचालक असं म्हणत होते की AMM GNM आणि BSc नर्सिंग नर्स ह्या जर काही अभ्यासक्रम प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णालयामध्ये जर सुरू राहिले तर साधारणतः शिक्षण घेत असताना आपल्याला हे जे मनुष्यबळ लागणार हे 300 घरामध्ये हा आकडा प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये तिथेच उपलब्ध होईल. आणि म्हणून कुठून बाहेरून नर्स मागवावेत किंवा पॅरामेडिक्स मागवावेत अशी वेळ भविष्यात येणार नाही. यासाठी आम्ही वैद्यकीय शिक्षण विभाग म्हणून हे धोरण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आता याला गती कशी द्यायची या संदर्भामध्ये संचालक काम करतायत, सचिवांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आणि शासनाकडनं याला निधी कमी पडणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो. नाही, इन्फेक्शियस डिझीजेस आपण म्हणताय, संसर्गजन्य जे काही रोग आहेत, तर यासाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक विशेष व्यवस्था करण्याकडं आम्ही विचार करतो आहे. जेणेकरून त्याचं अलगीकरण विलगीकरण हे जे काही करावं लागतं ते करण्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. आणि म्हणून ती आपली महिन्याभरामध्ये नाही शिफ्ट होईल अशी साधारणतः माहिती आमच्यापर्यंत येते आहे. या काळामध्ये आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि मार्गदर्शक तत्व व सूचना याचं तंतोतंत पालन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तिसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे लसीकरण झालं, पहिला डोस, दुसरा डोस आणि मग कोरोनाची जी लागण आहे, यामुळे आपल्या या सगळ्यांनाच एक सुरक्षा कवच लाभलेलं आहे. एवढंच नव्हे तर या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जी इतर प्रश्न आहेत या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली, सविस्तर आढावा घेण्यात आला आणि राज्य सरकारकडं कमीत कमी किंबहुना काहीही प्रलंबित असणार नाही अशी ग्वाही आम्ही त्या सगळ्यांना दिलेली आहे. त्यांना मंजुरी हवी होती ती राज्य शासनानं मंजुरी अगोदरच दिलेली आहे. पदभरती ही वेगवेगळ्या स्तरावर सुरू आहे. क्लास 1 क्लास 2 ही पदभरती MPSC आणि संचालक म्हणजे राज्य निवड मंडळ या स्तरावर ही सुरू आहे. क्लास 3 क्लास 4 ही सुद्धा राज्य निवड मंडळ आणि विभागीय निवड मंडळ या स्तरावर ही भरती सुरू आहे. आणि अधिष्ठता जे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे आहेत त्यांना आम्ही आता ही सगळी भरती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत. आणि
ती भरती वेळेत पूर्ण करण्याची हमी सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा जी आपल्याला अभिप्रेत आहे ती सुरळीतपणे या सगळ्या व्यवस्थेमधून प्रदान करण्यात येईल अशा अपेक्षा त्यांच्याकडनं आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडे विनंती आलेली आहे आणि त्याला राज्य सरकार वैद्यकीय शिक्षण विभाग सर्वोत्परी मदत करेल. आणि आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, वित्तीय संस्थांकडनं अर्थसहाय्य असे निरनिराळे आता आपल्यापुढं पर्याय हे खुले आहेत, त्यामुळं त्याहीसाठी फार अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि विशेषतः औरंगाबाद इथे जी मागणी आमच्याकडं या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्यामध्ये वाहनतळ या परिसरामध्ये उभं करावं अशी एक मागणी त्यांनी आमच्याकडं सादर केलेली आहे. कारण इथं रुग्णसंख्या, रुग्णांचे नातेवाईक, विद्यार्थी, डॉक्टर, येणाऱ्या जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती एवढी अधिक आहे. आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपेजी यांच्या देखील कार्याबद्दल मला आज या निमित्तानं या बैठकीचं औचित्य साधून त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी देखील या सगळ्या कामामध्ये नेहमीच पुढाकार घेतला आणि मग त्यांना साथ देण्याचं काम वैद्यकीय शिक्षण विभागानं हे केलेलं आहे. कारण प्रायमरी आणि सेकंडरी केअर तशी ही आरोग्य विभाग देत असतो, तर अशा साधारणतः त्यांनी या चर्चेमध्ये माहिती दिलेली आहे. त्याला देखील आम्ही तत्वता मंजुरी तर देतच आहोत, पण त्याला शासनाची देखील मंजुरी ही तातडीनं उपलब्ध करून दिली जाईल हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे आहेत, पण काही वेळेला जेव्हा कोरोनामध्ये रुग्णसंख्या वाढते तेव्हा मग त्या वाढीव रुग्णसंख्येला हाताळण्यासाठी वाढीव सुरक्षा रक्षकांची मागणी त्यांची आमच्याकडे त्यांनी नोंदवलेली आहे, त्यालाही आम्ही मान्यताही दिलेली आहे. काही यंत्रसामग्री आहे त्यांना, तसं औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये यंत्रसामग्री सुसज्ज असंच हे वैद्यकीय महाविद्यालय हे, मग कधीकधी वाहतुकीची कोंडी आणि अनावश्यक गर्दी ही निर्माण होते, त्यामुळं मल्टीलेवल कार पार्क आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या परिसरामध्ये व्हावं अशी अधिष्ठता आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्याकडे मागणी ही नोंदवलेली आहे. खेळाचं मैदान विद्यार्थ्यांसाठी इथं विकसित व्हावं अशी एक मागणी त्यांनी आमच्याकडं नोंदवलेली आहे. नर्सिंग कॉलेज जे आहे ती इमारत जीर्ण झालेली आहे आणि त्याचाही विस्तार ते करू इच्छित आहेत, त्यामुळं म्हणजे ANM, GNM, BSc नर्सिंग आणि मग त्यात जागा वाढ आणि म्हणून त्याच्यासाठी काही नव्या इमारती त्यांना आवश्यक आहेत, ती एक मागणी त्यांनी आमच्याकडं नोंदवलेली आहे. ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी हे नवे कोर्स त्यांना इथं सुरू करायचे आहेत आणि त्याच्यासाठी काही व्यवस्था इथं उभी करावी लागेल, ती एक मागणी त्यांनी आमच्याकडं नोंदवलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की फायर अँड सेफ्टी हे किती महत्त्वाचं आहे. अनेक मागे भंडाऱ्यामध्ये, नगरमध्ये, काल परवा मुंबईमध्ये सुद्धा काही आग लागून काही आपण प्राण गमावले, तर नॅशनल सेफ्टी काउन्सिल ही जी केंद्र स्तरावरची एक व्यवस्था आहे त्यांच्याकडनं आपण सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं फायर अँड सेफ्टी ऑडिट मागेच करून घेतलं आहे आणि त्यावर आता साधारणतः त्यांची जी मानके आहेत त्यानुसार पुढे ही कामं आपल्याला या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये त्याची अंमलबजावणी करायची आहे
आणि त्यासाठी निधीची कमतरता ही भासणार नाही हे देखील मला या निमित्तानं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर रुग्णालयामध्ये ज्या खाटा आहेत बेड्स या गेल्या 70 वर्षामध्ये याचा ज्या जो विस्तार मुद्दा आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे तो यापुढं ते धोरण आपण स्वीकारू नये आम्ही अशा सूचना दिलेल्या आहेत. साधारणतः आता जिथे आपल्याला हे मनुष्यबळ हवं आहे तिथं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरसुद्धा कंत्राटी पद्धतीनं पे मायनस पेन्शन या सूत्रानुसार जसं एम्समध्ये आपण ही पदं भरतो तशी इथं देखील ही पदं आपल्याला भरण्याची मुभा आता आम्ही त्यांना दिलेली आहे जेणेकरून तो ताण हा कमी होईल. आणि साधारणतः औषधं यंत्रसामग्री याच्यामध्ये मी मगाशीच असं म्हणालो की गतिमानता आणि पारदर्शकता ही अधिक कशी आणता येईल सुसूत्रता आणि सुलभता याकडे आम्ही लक्ष देणार आहोत जेणेकरून आता म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता सॉफ्टवेअर झालेली आहे म्हणजे एखादं उपकरण समजा बंद पडलं आहे तर ते तातडीनं लगेच कळालं पाहिजे आणि मग लगेच ते बदलून तिथं नवं देता आलं पाहिजे असं काही आपल्याला करता येतं का. म्हणजे मॅन्युअल इंटरव्हेन्शन हे कमीत कमी असावं याकडं आमचा आता अधिक भार असेल. तसं काही केलं आपण तर मला असं वाटतं की हा जो काही विलंब लागतो आहे तो कमी होईल की अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडं आल्या असतील तर त्याची चौकशी होईल आणि कारवाई देखील होईल. हे खरं आहे की त्याला विलंब झाला पण त्याच्यामध्ये काही प्रशासकीय बाबी काही कायदेशीर बाबी काही इतर बाबी आहेत ज्या स्पष्टपणे आपल्या सगळ्यांसमोर कदाचित त्या विषयात करता येत नाहीत आणि एकंदरीतच राज्य सरकारवर जे काही म्हणजे आर्थिक संकट ओढावलं कोरोनामुळे आता GST येत नाही किंवा उत्पन्न कमी झालं वगैरे वगैरे तर ही जी काही ओढाताण आहे तर आमची कमिटमेंट जी आहे ती कमिटमेंट आमची आहेच. थोडासा विलंब झाला हे काही नाकारते त्याला फक्त म्हणजे आर्थिक तरतूद हे काही एकमेव कारण नाही आहे प्रशासकीय बाबीसुद्धा आहे यासुद्धा आमची भूमिका हीच आहे की जे आरोग्य क्षेत्रामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांची हेळसांड होऊ नये प्रायोरिटी म्हणून आपण सरकारने देखील त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यात आणखी कशी सुसूत्रता आणता येईल त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत तसं कामही सुरू आहे. नाही त्याचं म्हणजे नर्सिंग म्हणजे ANM GNM आणि BSc महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी हा आराखडा वेळोवेळी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हा बृहत आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. आता मला असं वाटतं की नवा बृहत आराखडासुद्धा आता घोषित होईल त्या बृहत आराखड्यानुसार साधारणतः आपण काम करतो. हे तुमचं खरं आहे की काही जुने कॉलेज आहेत तिथं व्यवस्थाच नाही त्याचंही ऑडिट करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जे परिपूर्ण आज अवस्था त्यांची नसेल त्यांची मान्यता देखील रद्द करता येते. आम्ही सूचना दिलेल्या आहेत ह्या हे ऑडिट झालंच पाहिजे. त्याचबरोबर लातूर आहे नांदेड बीड जळगाव धुळे नंदुरबार अशा या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आला. कोरोना यावर खरं म्हणजे ही साथ आता पहिली दुसरी तिसरी लाट ही शेवटची असावी अशीच साधारणतः आपली आशा आहे आणि म्हणजे आपण म्हणतो की एन्डेमिक पॅन्डेमिकपासून सुरुवात झाली आणि आता हे एन्डेमिक असावं अशी साधारणतः आपली धारणा आहे. अपेक्षा हीच आहे की यातून आता आपण बाहेर पडून पुनश
आपल्या साधारणतः जीवनाचा प्रवास जो पूर्वी होता तसा सुरू व्हावा, पण आपल्याला हे नियंत्रण कायम सुरू ठेवावं लागेल. केंद्र सरकार वेळोवेळी या संदर्भामध्ये राज्यांना सतर्क करत असतं आणि तिसऱ्या लाटेमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वाधिक लसीकरण याचा टक्का आपण हे उद्दिष्ट अगोदरच साध्य केलं असल्यामुळे तिसऱ्या लाटेचा हानी आपल्याला फार जाणवत नाही. आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांनी कधीही या संदर्भामध्ये सदैव दक्ष राहून सामान्य माणसांना या साथीपासून आपल्याला कसं सुरक्षित ठेवता येईल या संदर्भामध्येच त्यांनी नेहमी पावलं उचलली. शासनाचे निर्णय असतील किंवा अर्थसहाय्य असेल हे कधीही कमी पडू दिलं नाही. त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी देखील साधारणतः या साथीपासून या साथीची लागण आणि प्रसार हा कमीत कमी कसा होईल यासाठी महसूल यंत्रणेद्वारे मग ते आमचे तहसीलदार असतील, आमचे कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, हे जे काही नियंत्रण ऑन ग्राउंड खऱ्या अर्थाने जे नियंत्रण आपल्याला ठेवावं लागतं म्हणजे